नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. राज ठाकरे नव्या घरात राहायला जाणार आहेत. कृष्णकुंज शेजारील इमारतीत ते राहायला जाणार असल्याचं कळतंय. राज ठाकरे सहकुटुंब गृहप्रवेश करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या त्यांच्या नव्या घरी गृहप्रवेश करणार असल्याचं कळतंय. त्यांचे नवे घर कृष्णकुंजच्या अगदी बाजूला आहे. 5 मजली हा बंगला असून हा अतिशय सुसज्ज असा बंगला आहे. आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवीन घरात प्रवेश करणार आहेत. त्यांनी नवीन घर विकत घेतलंय आणि ते घर कृष्णकुंज ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्याच्या अगदी बाजूला आहे. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रणाली, राज ठाकरे यांचा लवकरच नवीन घरात प्रवेश होणार आहे, त्याविषयी काय अधिक माहिती मिळत आहे? कृष्णकुंजाच्या अगदी बाजूलाच राज ठाकरे यांचं नवीन घर बनून तयार आहे. गेले 1.5 ते 2 वर्ष या नवीन घराचं बांधकाम सुरू होतं आणि आता हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आतमधल्या ज्या इंटेरियरच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहे आणि जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार उद्या संध्याकाळी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीच्या संध्याकाळी 5 वाजताचा मुहूर्त ठरलेला आहे आणि त्यावेळेला गृहप्रवेशाचा जो विधी आहे तो पूर्ण होईल. माझ्या मागच्याच बाजूला तुम्ही ही नवीन वास्तू बघता आहात जी अगदी कृष्णकुंजच्या शेजारी तयार करण्यात आलेली आहे. अतिशय देखणी अशी ही वास्तू आहे. ग्राउंड प्लस 5 अशी ही 5 माळ्याची इमारत आहे. खरं तर बंगलाच म्हणावा लागेल. या घरामध्ये जी माणसं राहतात त्या प्रत्येकासाठी एक एक फ्लोअर असणार आहे जी माहिती मिळते त्यानुसार. आणि राज ठाकरे यांचं स्वतःचं वास्तव्य जे आहे ते टॉप फ्लोअरला म्हणजे सगळ्याच वरच्या मजल्यावर असणार आहे. जी माहिती मिळते त्यानुसार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जेव्हा भेटीला येतात त्यांच्यासाठी एक कॉन्फरन्स रूम तयार करण्यात आलेली आहे. पत्रकार परिषदा आणि इतर कार्यकर्ते यांच्यासाठी एक मोठा हॉल तयार करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त राज ठाकरे यांच्या व्यक्तिगत भेटींसाठी 2 केबिन तयार करण्यात आलेले आहे. त्याबरोबर एक जिम, मिनी थिएटर अशी सगळी व्यवस्था या इमारतीमध्ये आहे. त्याचबरोबर जे सर्वंट इथे पूर्णवेळ काम करतात त्यांच्यासाठी एक सर्वंट क्वार्टर सुद्धा असल्याची माहिती मिळते आहे. आणि एकूणच या इमारतीमध्ये नवीन, कारण राज ठाकरे आपल्याला माहिती आहे कलाकार व्यक्ती आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीच वेगवेगळ्या नवीन नवीन कल्पना असतात, त्यामुळे हे घर सुद्धा अगदी त्यांच्या स्वप्नातलं आणि त्यांना अपेक्षित असं हे घर असेल यात काही शंका नाही. त्यामध्ये आणखी काय नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्या अजून पुढे येऊ शकलेल्या नसल्या तरी सौर ऊर्जेचे पॅनल सुद्धा लावण्यात आलेले आहेत. सौर ऊर्जेचा वापर सुद्धा या इमारतीमध्ये केला जाणार आहे जी माहिती मिळते त्यानुसार. आणि अगदी कौटुंबिक वातावरणामध्ये उद्याचा हा सोहळा पार पडणार आहे. जी माहिती मिळते त्यानुसार अनेकांना म्हणजे कुणालाही घरा कौटुंबिक म्हणजे कुटुंबातली जी माणसं आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही फारसं निमंत्रण देण्यात आल्याची तूर्तास्तरी माहिती नाही. आणि अगदी घरगुती कार्यक्रम केला जाणार आहे आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता गृहप्रवेश करतील आणि सगळे कुटुंबी. आता आपल्याला माहिती आहे की कृष्णकुंज इथे राज ठाकरे यांचं वास्तव्य आहे तर अगदी समोरच्या इमारतीमध्ये त्यांचा मुलगा अमित ठाकरे हे आपल्या पत्नीबरोबर राहतात. परंतु जी माहिती मिळते त्यानुसार आता सगळे कुटुंबीय एकाच घरात म्हणजे या नवीन वास्तूमध्ये राहायला जाणार आहेत. नक्कीच, धन्यवाद प्रणाली तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर वळतोय पुढच्या बातमीकडे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला देण्यात आलेली 8 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. गोसावी याने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाने आता गोसावी याला अजून 3 दिवसांची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यांसह राज्यातील इतर भागातही गोसावीवर 5 गुन्हे दाखल आहेत. पुढची कस्टडी 8 तारखेपर्यंत एक्सटेंड केलेली आहे. त्यामध्ये काही अशा नवीन रिव्हिलेशन्स आणि नवीन डिस्कवरी ऑफ फॅक्ट्स हे सुद्धा समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त किरण गोसावी हा एकटाच फक्त आरोपी नसून त्याच्याबरोबर अनेक त्याच्याबरोबरचे असलेले ॲक्युजसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. तर ह्या संदर्भातला सुद्धा तपास होणे कामी इन्व्हेस्टिगेशन हे प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याच्यामधले 8 दिवसांची पहिली कस्टडी दिलेली होती. त्याच्यामध्ये आता पुढचे 1-8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ही एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, गोसावी याने केलेल्या गुन्ह्यांमध्ये सायबर गुन्हा असल्याचं देखील सांगण्यात येत आहे, त्या गुन्ह्याबद्दल काय अधिक माहिती मिळत आहे?
या सगळ्यामध्ये किरण गोसावी यानं काही फोरेन्सिक ऑफेन्सेस केले असण्याची शक्यता जी आहे ती पोलिसांनी कोर्टासमोर वर्तवली आहे, ज्याच्यासाठी एक फोरेन्सिक रिपोर्ट गरजेचं आहे. त्यामुळे आणखी 3 दिवसांची कोठडी जी आहे ती पोलिसांनी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या सगळ्यामध्ये कुरेशी नावाची जी त्याची सहकारी होती तिच्या खोट्या सह्या करून तिच्या नावे तिचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून एक बँकेचा अकाउंट गोसावी परस्पर चालवत होता. या सगळ्याच्या संदर्भातल्या ज्या सह्या आहेत त्यामध्ये कुरेशीची सही आणि गोसावी यानं केलेली सही याच्यामध्ये काही फरक आहे. त्यामुळे त्याचा फोरेन्सिक रिपोर्ट जो आहे सहीचा तोही पोलिसांना हवाय. त्यासाठी पोलिसांनी कस्टडीची मागणी जी आहे ती केलेली होती आणि त्यानुसार न्यायालयानं पुन्हा आणखी 3 दिवसाची म्हणजे 8 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती किरण गोसावी याची वाढवून दिलेली आहे. बिलकुल वैभव, गोसावीचा एक नवीन गुन्हा देखील आता समोर आलेला आहे, त्याने सायबर क्राईम केलेला आहे, तर याविषयीचा कायदा काय सांगतो, नेमकं त्याला आता त्याच्यावरती कुठली कारवाई होऊ शकते? त्याच्यावरती कारवाई सुरूच आहे. आणखी पोलीस कोठडी मागून जे ऑफेन्सेस त्यानं केलेले आहेत त्याचे काही फोरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना मिळवायचे, खोटी कागदपत्र बनवून इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन जी आहेत ती त्यानं केलेली होती, एटीएमचा वापर केलेला होता परस्पर, आणि त्या संदर्भातला तपास पोलिसांना करायचा आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमिक ऑफेन्सेसच्या अंडर आणखी एक कलम जे कलमवाढ करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये आणि त्याचा तपास पोलिसांना करायचा होता. म्हणून आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांनी वाढवून मागितलेली होती आणि आज सुटीच्या न्यायालयामध्ये 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे किरण गोसावीला. त्याच्या विरोधात आणखी 4 ते 5 तक्रारी अर्ज जे आहेत ते पुणे पोलिसांकडे आलेले आहेत. या गुन्ह्याचा तपास संपल्यानंतर त्या संबंधित तक्रार अर्जांवरती गुन्हे दाखल करून किरण गोसावी याला वर्ग केलं जाईल. मात्र तत्पूर्वी पालघरमध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांसाठी सुद्धा त्याला वर्ग करण्यात यावं पालघर पोलिसांकडे, असाही अर्ज जो आहे तो न्यायालयासमोर केला जाऊ शकतो. त्यामुळे या सगळ्याची चाचपणी जी आहे ती पुणे पोलीस करत आहेत. नेमकं कुठल्या कुठल्या प्रकरणांमध्ये आणखी किरण गोसावी याच्यावर कारवाई केली जाऊ शकते हे पाहून पुढची तपासाची दिशा जी आहे ती पुणे पोलिसांची ठरेल. नक्कीच, धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहिलं आर्यन खानने एनसीबी कार्यालयात हजेरी लावली होती, सुटकेनंतर आर्यन खान कार्यालयात पोहोचला होता, तर त्याला दर शुक्रवारी हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले, तर त्यानुसार त्यानं आज हजेरी लावली होती. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ही एनसीबी कार्यालयाबाहेरची दृश्य आहे. एनसीबीने सांगितल्याप्रमाणे आर्यन खानकडून सर्व नियमांचं पालन केलं जात आहे. एनसीबीने सांगितल्याप्रमाणे तो प्रथमच वेळेवरती हजर झालेला आहे आणि दर शुक्रवारी त्याला हजर राहण्याचे आदेश देखील एनसीबीने दिलेत. तर जामिनासाठीच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या, सुनावणीवेळी कोर्टात हजर राहावं लागणार आहे, त्याचप्रमाणे खटल्यावर परिणाम होईल असं कृत्य करू नये ही देखील अट त्याच्यात होती, गुन्हा दाखल होईल असं कृत्य करू नये असं त्याला बजावण्यात आलं होतं, पुराव्याशी छेडछाड करू नये असं देखील त्याला सांगण्यात आलं होतं. तर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. सचिन वाझे प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. वाझेकडील 25 प्रकरणांचा तपास काढून घेतला गेला आहे. 15 गुन्ह्यांचा तपास इतर विभागाकडे वर्ग करण्यात आलाय. अनेक प्रकरणं संशयास्पद असल्याचं निष्पन्न झालंय आणि त्या पार्श्वभूमीवर हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने गुन्हे गुप्तवार्ता विभागात म्हणजे CIU मध्ये कार्यरत असताना तपास सुरू केलेली बहुसंख्य प्रकरणं संशयास्पद असल्याचं पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झालेलं आहे आणि अशा सुमारे 25 प्रकरणांचा तपास बंद करण्यात आलाय. तर CIU चे प्रभारी असताना वाझे तपास करत असलेले 15 गुन्ह्यांची इतर विभागाकडे वर्ग करण्यात आलेत. वळतोय पुढच्या बातमीकडे. भोसरी MIDC जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ED कार्यालयात चौकशी करण्यात आली. तब्बल 2.5 तास ED अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. चौकशीनंतर मंदाकिनी खडसे ED कार्यालयातून बाहेर पडल्यात. काही दिवसांपूर्वी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ED कार्यालयात आल्या होत्या.
राज्य सरकार जनतेला निश्चित दिलासा देणार आहे, पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचं देणं आहे ते लवकर द्यावं, म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल असं शरद पवारांनी म्हटलंय. तर यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात पवारांचा टोला, तर फडणवीसांचं त्यांना काय उत्तर दिलेलं आहे त्याविषयी. ऐसी राज्य सरकारशी बोलावं लागेल. राज्य सरकारने असं सुचवलेलं दिसतंय की आम्ही निश्चित दिलासा देऊ, पण केंद्र सरकारने राज्याची जीएसटीची जे देणं आहे ते कृपा करून लवकर द्यावं. ते दिल्याच्या नंतर अशा प्रकारचा लोकांना मदत करणारा निर्णय घेणं हे शक्य होईल. ज्यांना समजतच नाहीत अशी मंडळी या सगळ्या गोष्टी बोलतायत. पहिल्यांदा तर जीएसटीची रक्कम मिळतेच आहे, मागच्या वर्षी मिळाली, यावर्षी मिळणार आहे, ती कुठेच जात नाही. पण केंद्राने 5 रुपये टॅक्स कमी केला की ऑटोमॅटिक 7 रुपये टॅक्स कमी होतो. आमचं म्हणणं तो 10-12 रुपये करा ना. तर आपण पाहतोय राज्य सरकार जनतेला निश्चित दिलासा देणार आहे, पण केंद्र सरकारने राज्याचं जीएसटीचं देणं आहे ते लवकर द्यावं, म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल असं शरद पवारांनी म्हटलं होतं, आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना पाहायला मिळत आहेत, आणि त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलंय. नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या इन्क्युबेशन सेंटर उद्घाटन कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरून निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की फटाके वाजवा, पण धूर सोडू नका आणि आवाजही करू नका. असे फटाके फक्त आघाडी सरकारच्याच दुकानात मिळतात असा प्रहार राणेंनी केलाय. असाच एक धूर बारामतीला सोडण्यात आलाय आणि त्याला आवाजही नव्हता, धूरही नव्हता, फक्त वास होता असं राणे म्हणालेत. इतरांच्या विजयावर शिवसेनेनं जल्लोष करू नये असा सल्लाही राणेंनी शिवसेनेला दिला. दरम्यान नारायण राणे यांनी शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करायची सवय आहे अशी टीका देखील केली आहे. मात्र त्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनीही राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जागा हवेलीची, दादर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकण्यात आली. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला, आम्ही जिंकलो, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो. मग डंका पिटतायत सगळीकडे. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागून घेतली तर त्या उमेदवाराची निशाणी फलंदाज बॅट घेऊन उभा आहे अशी ती निशाणी आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच. नारायण राणे यांनी आपल्या उपकारकर्त्याच्या पाठीला खंजीर खोपसून जेवढी गद्दारी केली तेवढी कोणी केलेली नसेल. शिवसेना प्रमुख रंगहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेईमानी करून काँग्रेसमध्ये गेले, सोनिया गांधींशी बेईमानी करून भाजपमध्ये गेले, आता भाजपमधून सुद्धा बेईमानी करतील आणि इतर कोणत्या तरी पक्षामध्ये जातील. त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत खंजीर खुपसण्याचं काम केलं त्या नारायण राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. डेलकर आहेत ते पहिल्यांदा, यापूर्वी 7 वेळा ते स्वतः मोहनभाई डेलकर निवडून आले होते. आता ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडून आले, 7 वेळा निवडून आले. त्यांची इमेज होती या शिवसेनेचं काही नाही, शाखा प्रमुख पण तिथे नाही आहे. जिंकल्यावर सगळ्यात पुढे संजय राऊत तुमचा खासदार म्हणताना तुम्ही टिकवा, नाही तर काही कालांतराने बीजेपीत असतील ते, मग बोंबलत जाऊ नका. भारतीय जनता पक्षावर, मोदी साहेबांवर टीकेचा भडीमार चालू आहे. संपला आता यांचं म्हणे. अरे एक तर तुम्ही आता जे 56 आहात आमदार महाराष्ट्रात ते मोदी साहेबांमुळेच निवडून आलेला आहात, अन्यथा 8 वर जात नाही तुम्ही. अनेक वृत्तपत्रांनी अनालिसिस केले होते, त्याच्यात 8च आकडा होता. ही मोदींची मेहरबानी, तेव्हा युती केली आणि मग गद्दारी केली.
दिवाळीनिमित्त शरद पवारांच्या कुटुंबियांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळपासून कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी आली होती. तर पवार कुटुंबियांच्या या कार्यक्रमात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती पाहायला मिळाली होती. राज्यभरात अजितदादांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता, पण स्वतः शरद पवारांनी यामागील कारण स्पष्ट केलंय. अजित पवारांच्या घरातील 4 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्यानं अजित पवारांनी कार्यक्रमाला येण्याचं टाळल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यांना कदाचित कोरोनाची शक्यता आहे असं सुचवलं गेलं. त्याची आज सकाळी त्यांच्या चेस झाल्या आणि त्याच्यावर अजून फायनल त्याचं उत्तर आलं नाही वैद्यकीय क्षेत्राचं. पण आम्ही असं सुचवलं की ही लीज घेऊ नका, कारण इतके लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी श्री आदी शंकराचार्य समाधीचं उद्घाटन केलं, तसंच शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील त्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी रुद्राभिषेक करत भक्तिभावाने बाबा केदारनाथांची पूजा केली. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी श्री आदी शंकराचार्य समाधीचं उद्घाटन केलं आहे. त्यानिमित्तानं केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आल्याचं आपण पाहिलं. आणि या निमित्तानं केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांनी सजवलं गेलं होतं. शंकराचार्य जी की समाधी एक बार फिर और अधिक दिव्य स्वरूप के साथ हम सबके बीच है. इसके साथ ही सरस्वती तट पर घाट का निर्माण भी हो चुका है और मंदाकिनी पर बने पुल से गरुड़चट्टी उस मार्ग को भी सुगम कर दिया गया है. यहां की सरकार जिस तरह विकास के कार्यों में जुटी है, इसका और एक लाभ हुआ है. यहां वरना तो हम हमेशा सुनते थे पहाड़ का पानी और पहाड़ की जवानी कभी पहाड़ के काम आती नहीं. मैंने इस बात को बदला है, पानी भी पहाड़ को काम आएगा, जवानी भी पहाड़ को काम आएगी. पलायन रुकना है, एक के बाद एक जो निर्णय हो रहे हैं, पलायन रुकना है, मान के चलिए साथियों.